गर्भपाताची औषधं ऑनलाईन हो पद्धतीनं विकल्याप्रकरणी ॲमेझॉन कंपनीवर मुंबईत गुन्हा दाखल झालाय खरंतर डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय औषध विक्रीला परवानगी नसणारी अनेक औषधं हो, खासगी कंपन्यांकडून ऑनलाईन विकली जात आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तातडीनं ऑनलाईन औषध विक्री बंद करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशननं केली आहे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारी कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि चिठ्ठीशिवाय विक्री करू नयेत अशा सूचना आरोग्य विभाग तसंच अन्न आणि औषध प्रशासनानं दिल्या आहेत मात्र खाजगी ऑनलाईन कंपन्यांकडून नियम धाब्यावर बसून राजरोसपणे औषधांची अवैध विक्री सुरू आहे अगदी झोपेच्या गोळ्या किंवा आत्महत्येसाठी वापरली जाणारी औषधंसुद्धा सुद्धा ऑनलाईन माध्यमातून मिळू शकतात अॅमेझॉन कंपनीनं गर्भपाताची औषधं ऑनलाईन विकल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आलाय त्याबद्दल मुंबई पोलिसांनी अमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकारामुळे ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांची पोलखोल झाली आहे त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत गर्भपात झोपेची गोळी तसंच नशा निर्माण करणारी काही औषधं ऑनलाईन पद्धतीनं विकली जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळं सरकारनं तातडीनं ऑनलाईन औषधं विक्रीची परवानगी रद्द करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशन केली आहे यापूर्वी अनेकदा देशभरातील मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन औषध विक्रीवर आक्षेप घेतलेत मात्र सरकारकडून ऑनलाईन औषध विक्री निर्बंध आलेली नाहीत त्यामुळेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय राजरोसपणे औषधांची विक्री करणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांना सरकारकडूनच झुकतं माप मिळत असल्याचा आरोप मेडिकल असोसिएशननं केलाय अमेझॉन कडून गर्भपाताच्या औषधांची विक्री झाल्यानंतर तरी सरकारनं या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन ऑनलाईन औषध विक्री बंद करावी अशी मागणी मेडिकल असोसिएशननं केली आहे